आपण बघतो की कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपनं सुद्धा आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उभा केलेला आहे. त्याच्यामुळे एक वेगळी चुरस या महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळते. आपण बघितलं की अश्विनी रामाणे आणि सविता भालकर यांच्यामध्ये प्रमुख लढत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे पुरेशी संख्याबळ आहे, 44 आहेत आणि महापौर निवडीसाठी 41 संख्याबळ लागतं. त्याच्यापेक्षा 3 नगरसेवक जास्त त्यांच्याकडे आहेत. अपक्षांनी दोघांनी पाठिंबा दिलेला आहे, त्याच्यामुळं अश्विनी रामाणे यांचं पारडं जड आहे. दुसरीकडे सविता भालकर यांच्याकडे म्हणजे ताराणी आणि भाजपकडं 32 नगरसेवक आहेत, त्याच्यामुळं त्या आकड्यापासून खूप लांब आहेत. त्याच्यामुळं त्यांचं पारडं सध्या जड आहे असं म्हणता येणार नाही. त्यांना अपेक्षा होती की राष्ट्रवादी काँग्रेसनं ताराणी आघाडीसोबत जाऊन भाजपनं बाहेरनं पाठिंबा द्यावा अशा प्रकारचे एक त्यांची व्यूहरचना होती, पण राष्ट्रवादीनं याच्यातून माघार घेत त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे की भाजपसोबत जाण्यासाठी. त्याच्यामुळं कोल्हापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवाराचंच पारड जड आहे असं म्हणायला काही आपल्याला हरकत नाही आहे. एकूणच बघतो की राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आपल्या नगरसेवकांना कराड सहलीवर पाठवून त्या ठिकाणी व्हीप लागू केलेला आहे. त्याच्यामुळं 32 नगरसेवकांना या महानगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये हजेरी लावणं बंधनकारक आहे. त्याच्यामुळं कुणीही टाळाटाळ करून किंवा काही कारण देऊन या सभेला येण्यास नकार देऊ शकत नाही. त्याच्यामुळं सध्या तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवार जे आहेत त्यांचं पारडं जड आणि त्याच महापौरपदी विराजमान होतील अशा प्रकारची शक्यता आता व्यक्त करायला काही हरकत नाही आहे. अगदी प्रताप, खरं तर निवडणुका म्हटलं की घोडेबाजार हा आलाच, मात्र भाजपनं सांगितले घोडेबाजार करणार नाही, मात्र एकंदरीतच फोडाफोडीचं राजकारण न होण्यासाठी काय नेमकी खबरदारी घेतली जाते? आपण पाहिलं की सुरुवातीपासून भाजप आक्रमक होता. भाजपचं एकच मत होतं की काहीही करून कोल्हापूर महानगरपालिकेवर भाजपचा उमेदवार झाला पाहिजे. केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे, त्याच्यामुळे कोल्हापुरात भाजपचं सरकार पाहिजे किंवा भाजपचा महापौर पाहिजे, त्याच्यामुळे विकास होईल अशा प्रकारची एक अपेक्षा होती. पण चंद्रकांतदादा पाटील यांनी सुरुवातीपासून प्रयत्न केला, ज्या दिवशी निकाल आले त्या दिवसापासून चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रयत्न केला, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे संपर्क साधला. अजित पवार यांनी सुद्धा सुरुवातीला सकारात्मक असा प्रतिसाद दिला, पण नंतर मात्र त्यांनी नकार दिला. त्याच्यामुळं चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही कुठल्याही उमेदवाराला फोडाफोडी करणार नाही, आम्ही राष्ट्रवादीची मदत घेणार होतो, पण राष्ट्रवादीने नकार दिल्यामुळं आम्ही विरोधी पक्षात बसू अशा प्रकारचं सुद्धा त्यांनी स्पष्ट मत मांडलं. त्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या उमेदवाराचे अर्ज मागे घेतलेले नाहीत, त्याच्यामुळे ही चोरस अजूनही कायम आहे. त्यामुळे आज काय चमत्कार घडतो का हे पाहावं लागेल, पण सध्या तरी अशा प्रकारची चमत्कार कुठलाही कोल्हापूर महानगरपालिकेत पाहायला मिळेल अशा प्रकारचं एक तर्क लावता येत नाही आहे. अनुपमा, धन्यवाद प्रताप दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी आणि याबाबतच्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी आपल्याकडून अपडेट्स घेऊच. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.